आपले भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद हे आमचे दलित समाजाचे नेते आहे आणि त्यांचं जो जिल्हा आहे सारंगपूर, त्या सारंगपूर जिल्ह्यामध्ये काल त्यांच्यावर हल्ला झालेला आहे, त्यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आलेला आहे आणि त्याच्यातून ते वाचले असले तरी हा हल्ला अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे आणि त्या हल्ल्याची पूर्णपणे चौकशी करावी अशा पद्धतीची आपली मागणी आहे. मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बोलणार आहे आणि दलित नेत्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे किंवा दलित नेत्याचीच नाही, कुणाचंही संरक्षण करण्याची जबाबदारी गव्हर्नमेंटवरती आहे आणि या हल्ल्याचा मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं निषेध करतो आणि हल्लेखोरांना ताबडतोब पकडलं पाहिजे अशा पद्धतीची यूपी सरकारकडे आपली मागणी आहे. या प्रकरणाची सखोल अशी चौकशी करावी आणि विचाराची लढाई विचाराने लढायची असते, अशा हल्ल्याने ती लढायची नसते. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जी भूमिका शिकवलेली आहे ती भूमिका गौतम बुद्धाच्या मार्गाची भूमिका आहे आणि कुणावर हल्ले करून अशा पद्धतीनं कुणाची विचार संपवता येत नाही आहे. त्यामुळं या हल्ल्याची पूर्णपणे चौकशी करावी आणि आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे. भीमा कोरेगावचं जे आंदोलन 2018 झालं होतं त्याला 4 वर्ष पूर्ण होत आहे, तर त्या केसेस काढण्याचा निर्णय मागच्या राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस सरकारनेच घेतला होता. त्यामुळे अनेक केसेस या विड्रॉ करण्यात आलेल्या आहेत पण अजून बाकीच्या काही केसेस आहेत त्यासुद्धा विड्रॉ कराव्यात अशा पद्धतीची एक आपली मागणी आहे. त्यानंतर एक सध्या मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे, तर मराठा आरक्षणाची बाजू ही कोर्टामध्ये मांडत असताना सगळ्या मराठा समाजाला आरक्षण दे अशी मागणी नाही. ही मागणी जी आहे ती ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशा मराठा कुटुंबांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण द्या अशा पद्धतीची मागणी मराठा समाजाची आहे आणि त्या मागणीला आपण अनेक वेळेला पाठिंबा दिलेला आहे. एवढंच नव्हे तर सर्वात अगोदर मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी मी स्वतः केलेली आहे. मी पार्लमेंटमध्ये असतानाही ही भूमिका मांडलेली आहे. दलित पॅंथरच्या मुव्हमेंटच्या काळामध्ये मी अनेक वेळेला गावागावामध्ये ही भूमिका मांडलेली आहे आणि मी ही भूमिका मांडलेली आहे की आमच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण दिलं पाहिजे. कारण मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये सर्वात मेजॉरिटीनं हा समाज आहे आणि मुस्लिम समाजाला जे आरक्षण आहे ते जवळजवळ ओबीसीमधलं जे आरक्षण आहे ते 80% मुस्लिम जातीनं आरक्षण मिळतंय. म्हणजे आता जे आरक्षण आहे त्याच्या मंडल कमिशन